नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण गोविंद तळवळकर लिखित आदर्शवादी मुळगावकर हा पाठ अभ्यासतो आहे। मुळगावकर जेव्हा परत आले भारतामध्ये तेव्हा विद्यार्थी मित्रांनो मंदीची लाट होती। मध्य प्रदेशात कटनी येथे सिमेंट कारखान्यात काम मिळालं त्यांना। मग 6 महिने विद्यार्थी मित्रांनो त्यांनी विनावेतन काम केलं। युद्ध आलं मग तेथे सिमेंटचे अधिक कारखाने उभे करण्याची गरज वाटू लागली आणि ही जबाबदारी विद्यार्थी मित्रांनो मुळगावकरांवर देण्यात आली किंवा मुळगावकरांना देण्यात आली। कारखाने सुरू झाले पण तेव्हाच्या सरकारची तंत्रज्ञानाचं एक मंडळ युरोप अमेरिकेत धाडणं हा विचार होता। तेव्हा श्री जे आर डी टाटा आणि मुळगावकर यांच्याबरोबर त्यात ते होते। हे म्हणजे हे दोघं त्या अमेरिकेत युरोप आणि अमेरिकेमध्ये जे काही एक मंडळ पाठवण्यात येत होत आलं होतं त्याच्यामध्ये जे आर डी टाटा आणि सुमंत मुळगावकर होते। विटा एकमेकांना जोडण्याचा डिंक म्हणजे सिमेंट किती दिवस तयार करणारे सुमंत असा विचार किंवा असं विचारसरणी या किंवा प्रश्न या ठिकाणी टाटांनी सुमंत मुळगावकरांना विचारला की किती दिवस हे तू डिंक तयार डिंक म्हणजे मी वाटतं विद्यार्थी मित्रांनो सिमेंट किती दिवस म्हणजे विटा जे जोडतात एकमेकांना ते सिमेंट मीन्स वॉट डिंक किती दिवस तू तयार करणार आहे। मग असा प्रश्न विचारल्यानंतर मुळगावकरांनी सांगितलं की मी तुमच्या कंपनीमध्ये येतो तेव्हा ही सूचना या ठिकाणी मुळगाव टाटांनी जी सूचना मांडली की तू आता माझ्या कंपनीत येऊन जा तेव्हा मुळगावकरांनी ती सूचना त्यांची मानली मान्य केली। जमशेदपूर येथे कामाला सुरुवात केली आणि टेल्को मालमोटारीची तयार या ठिकाणी तयारी करण्यात आली किंवा तयार करू लागली। थोड्याच दिवसांमध्ये विद्यार्थी मित्रांनो देशी बनावटीची या ठिकाणी मालमोटार तयार करायला सुरुवात केली। ही सरकारची अट होती आणि ती पूर्ण देखील त्या ठिकाणी मुळगावकरांनी करण्यामध्ये ते यशस्वी झाले। कोणत्याही कारखान्यामध्ये सुनियंत्रित ठेवायचा जर असेल विद्यार्थी मित्रांनो तर त्याचा व्याप किती असावा याचं गणित विद्यार्थी मित्रांनो सुमंत मुळगावकरांना माहीत होतं आणि म्हणून या ठिकाणी पुणे येथे टेल्कोचा कारखाना स्थापन करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं। आज टेल्कोच्या सुरुवातीच्या ठिकाणी पुण्यातील कारखाना जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो कारखाना उत्पादन आणि व्यवस्थापन या ठिकाणी दोन्हींच्या दृष्टीने फार महत्वाचा आणि पहिल्या दर्जाचा या ठिकाणी तयार करण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितच आहे की सुमंत मुळगावकरांची या ठिकाणी व्यवस्थापनातील आणि दृष्टी म्हणजे दूरदृष्टी आणि कौशल्य त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे बहुसंख्य उद्योजक आपला उत्पादन भरभराटीस येण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बाजारात आणतात तो माल। या घाईमुळे उत्पादनात दोष राहतात विद्यार्थी मित्रांनो पण घाईघाईने तो माल कारखान्यात तयार झालेला माल आपण बाजारपेठेत आणला त्यामुळे तो घाईघाईने तयार होतो विद्यार्थी मित्रांनो आणि बाजारात आणला जातो आणि यामुळे काही त्या निर्मितीमध्ये कामामध्ये विद्यार्थी मित्रांनो एक कमतरता राहून जाते परंतु या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तो दोष काही राहून जातो कमतरता राहून जाते आणि कर्मचाऱ्यांना विद्यार्थी मित्रांनो अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एक वाईट सवय लागलेली असते। उत्पादनात उणीवा दिसल्या तरी तिकडे दुर्लक्ष करण्याची सवय त्यांना विद्यार्थी मित्रांनो लागते कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्या अचूक काम करण्याची काटेकोरपणे काम करण्याची इच्छा राहत नाही उत्तम दर्जा व्हावा ही आग्रह राहत नाही अशी कंपनी कधीही पहिल्या दर्जाची होऊ शकत नाही विद्यार्थी मित्रांनो आणि म्हणून सुमंत मुळगावकरांनी प्रथम उत्पादनावर भर दिला नाही तर कशावर भर दिला मूलभूत बाबी निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला विद्यार्थी मित्रांनो याचा टेल्को कंपनीला फार मोठा फायदा झाला
आणि यातच सुमंत मुळगावकरांची दूरदृष्टी होती आणि कौशल्य होतं हे आपणास दिसून येते विद्यार्थी मित्रांनो.